नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। बिग बिझनेस आयडिया तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या मराठीमधून। तुम्ही बघितलं असेल, सध्या सोलर एनर्जी फार्मिंग बिझनेस आयडिया फार मोठ्या प्रमाणात ग्रोथ होते आहे, कारण की इलेक्ट्रिसिटी जी आहे तिची मागणी वाढते आहे। जसं की इलेक्ट्रिकल कार्स येणार आहे किंवा सध्या जे इलेक्ट्रिकल आहे, म्हणजे घरात प्रत्येक गोष्ट आजकाल इलेक्ट्रिकलवर झालेली आहे, त्यामुळे इलेक्ट्रिसिटीची नीड जी आहे, गरज जी आहे ती वाढते आहे। आणि गव्हर्नमेंट जी आहे त्याच्याकडे एवढी एनर्जी नाही आहे की तो प्रत्येकाची नीड पूर्ण करू शकेल, पण आपल्याकडे सूर्य कंटिन्यू अवेलेबल असतो तर आपण सौर ऊर्जा निर्माण करून ती विकू शकतो आहे। जसं की हॉस्पिटल्स झाले, कॉलेज झाले, स्कूल झाले, कंपन्या झाल्या, फॅक्टरी झाल्या, किंवा तुमच्या आसपास MIDC आहे तर तुम्ही त्यांना सेल करू शकतात, किंवा गव्हर्नमेंटसुद्धा आपल्याकडनं ही इलेक्ट्रिसिटी घेतो, विकत घेतो, आणि त्या बदल्यात आपण इथे महिन्याला 4 लाख रुपयांपर्यंत कमू शकतोय। हा जो आकडा आहे हा प्रॅक्टिकल आकडा आहे, काही हवेत बोलत नाही आहे। अनेक लोकांनी सोलर फार्मिंग सुरू केली आहे आणि कमीत कमी 4 लाख रुपये ते मंथली कमवत आहेत। आपले क्लायंट आहेत, त्यांच्यासाठी मी हा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला होता आणि म्हटलं तुम्हाला पण माहिती देऊन टाकू। राजस्थान झालं, उत्तर प्रदेश झालं, अनेक ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे खूप मोठ्या प्रमाणात पैसे कमवू शकणार आहात। वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे। त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटकडनं PM कुसुम योजनेअंतर्गत 90% सबसिडी मिळते, म्हणजे फक्त 10% इन्व्हेस्टमेंट आपल्याला स्वतःला करावी लागते। 30% केंद्र सरकार देतो, 30% राज्य सरकार देतो, 30% ज्या बँका आहेत ते कर्ज देतात, म्हणजे 90% पैसे आपल्या इकडूनच मिळतात, सबसिडी मिळते। फक्त 10% आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आहे आणि हे जे पण पॅनल्स आपण बसवणार आहोत त्याच्यावर कंपनीकडनं 25 वर्षाची वॉरंटी मिळते, म्हणजे 25 वर्ष आपल्याला टेन्शन नाही आहे। आणि जर काही एनर्जी आपण गव्हर्नमेंटला सेल करतोय तर गव्हर्नमेंटसुद्धा 25 वर्षाचा करार करते, 25 वर्ष आपल्याकडनं ही इलेक्ट्रिसिटी विकत घेते आणि त्याच्या बदल्यात दर महिन्याला आपल्याला पेमेंट मिळतो। आता यासाठी आपल्याला जागा लागणार आहे, जी की तुमची पडीत जागा आहे, तुम्ही वापरत नाही आहे, किंवा मग तुमची शेती आहे पण तिथे काही पिकत नाही आहे, अशा ठिकाणी तुम्ही ही सोलर फार्मिंग करू शकणार आहात। महत्त्वाचं म्हणजे मी अनेक ठिकाणी अभ्यास केला तेव्हा मला असं कळलं की राजस्थान वगैरे ठिकाणी काय आहे, लोक काय करताय, सोलर फार्मिंग करताय आणि 2 सोलर फार्मिंगच्या मध्ये जी जागा असते तिथे ते काय करतायत, छोटेसे तळे तयार करतायत आणि तिथे फिश फार्मिंग सुद्धा करतायत। म्हणजे सोलर फार्मिंग करून तिथेही पैसे येत आहे, फिश फार्मिंग करून तिथूनही पैसे येत आहे, कारण की याच्यासाठी काही जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे। म्हणजे जागा तुमची आहे, त्याच्यानंतर सोलर फार्मिंग, फिश फार्मिंग दोघांद्वारे पण पैसे कमवू शकणार आहात। गव्हर्नमेंटची सबसिडी आहे, सो वेल आहे, कारण की तुम्ही बघितलं असेल सध्या सौर ऊर्जेमुळे आपण मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिसिटी निर्माण करू शकतोय, जी की खूप गरजेची आहे। आणि इलेक्ट्रिकल कार्स वगैरे जे की येणार भविष्यामध्ये, भरपूर साऱ्या गोष्टी इलेक्ट्रिकलवर येणार आहे, त्यामुळे आत्ता जर आपण या बिझनेसमध्ये वळतो आहोत तर भविष्याच्या दृष्टीने भरपूर मोठ्या प्रमाणात आपण पैसे कमवू शकणार आहोत। आता नेमका कशा प्रकारे करार केला जातो, कोणते डॉक्युमेंट लागतात, PM कुसुम योजनेला कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, किती खर्च येतो, किती जागेमध्ये करायचा, हे सगळं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे। आणि तुमच्या जर कमेंट्स आला की आम्हाला याच्यामध्ये डिटेलमध्ये माहिती पाहिजे, जी की मी काढलेली आहे, पण एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे, तुम्हाला बेसिक माहिती देऊन टाकणार आहे, त्याच्यावर तुम्हाला ठरवायचं आहे एवढी जागा माझ्याकडे आहे का, मला परवडणार आहे का, आणि मग तुम्ही याचा विचार करू शकणार आहात तुमच्या ठिकाणानुसार, कारण की काही नियम व अटी आहे त्या आपण तुम्हाला सांगतो आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल अजून सबस्क्राईब केले नाही आहे तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा। करिअर गायडन्स, शेअर मार्केट, बिझनेस आयडिया, ऑनलाइन पैसे कमवण्याचे मार्ग, जसं की NFT झालं, असे भरपूर सारे व्हिडिओज तुमच्यासाठी आणतोय, नक्की व्हिडिओ बघत चला, मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा। चला तर बघूया डिटेलमध्ये। मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता सोलर एनर्जी फार्मिंग बिझनेस आयडिया, याची छोटीशी PDF मी बनवली आहे ज्याद्वारे तुम्हाला समजून सांगणार आहे त्याचे फायदे काय आहे। मित्रांनो समजून घ्या, लो कॉस्ट एनर्जी आहे, ओके, हायली डिमांडेड आहे, लो मेंटेनन्स आहे, फुलफिल एंटायर इलेक्ट्रिसिटी डिमांड, म्हणजे जेवढी पण इलेक्ट्रिसिटीची डिमांड आहे तुमचं गाव झालं, शहर झालं, त्याला तुम्ही पुरवू शकणार आहात। आता सोलर एनर्जी फार्मिंग का फायद्याची आहे, कारण की हायली प्रॉफिटेबल आहे आणि रेग्युलर इन्कम मिळणार आहे, कारण की याच्यामध्ये मेंटेनन्स पण कमी आहे, बघा इथे दिले आहे। आणि तुम्ही एनर्जी कोणाला विकू शकतात, फॅक्टरी, स्कूल, कॉलेज, इंडस्ट्री, हॉटेल, हॉस्पिटल, ETC। आता तुम्हाला काय करायचं, तुमचा एरियाचा, तुमचा गावाचा, जिथे पण तुमची जमीन आहे तिचा अभ्यास करायचा आहे। तुमच्या जमिनीपासून फॅक्टरीज जवळ असेल, स्कूल कॉलेज जवळ आहे, इंडस्ट्री जवळ आहे, हॉटेल्स जवळ आहे, हॉस्पिटल जवळ आहे, तर त्यांना तुम्ही ही एनर्जी विकू शकणार आहात। आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंटला विकतात तर वेल अँड गुड, गव्हर्नमेंट डायरेक्ट तुमच्याकडनं विकत घेतो 25 वर्षांसाठी
जो ऍग्रीमेंट होतो पॉवर परचेस ऍग्रीमेंट म्हणतात, या ऍग्रीमेंट अंतर्गत तुम्ही ही गव्हर्नमेंटला एनर्जी विकू शकणार आहात. आता नेमका किती खर्च होतो काय होतो ते पण समजून घ्या. 500 किलो वॅट पासून तर 2 मेगा वॅटचा प्रोजेक्ट तुम्ही इथे करू शकणार आहात. फक्त यासाठी एक गोष्ट तुम्हाला अशी बघायची, जिथे पण तुम्ही हा सोलर प्लांट टाकणार आहात ओके, तर त्याच्यापासून कमीत कमी 5 ते 10 किलोमीटरच्या अंतर्गतच सब स्टेशन पाहिजे. म्हणजे तुम्ही जी एनर्जी क्रिएट करणार आहात ती जर कोणाला विकणार आहात तर सब स्टेशन त्याच्या जवळ पाहिजे. नाहीतर काय होईल, लांब असले ना तर तुम्हाला जे आपण वायरीज वगैरे असतात म्हणजे सब ट्रान्समिशन असतात ज्या लाईन्स असतात त्या खूप मोठ्या गावात टाकावं लागणार आहे, त्यासाठी खर्च जास्ती होईल आणि जेणेकरून तुम्हाला फायदा जो आहे तो एवढा होणार नाही. त्यामुळे तुमच्या जमिनीपासून जिथे तुम्हाला सुरू करायचं आहे तिथून जर तुमचं जे सब स्टेशन आहे ते जवळ आहे तर बॉस तुमच्यासारखा फायदा कोणालाच होणार नाही. ओके, हायली ड्युरेबल आहे आणि कंपनी जे हे प्रॉडक्ट आपल्याला देतात त्याच्यावर 25 वर्षाची वॉरंटी मिळते. हे जे आहे पॅनल्स वगैरे 25 वर्षाची वॉरंटी आहे, गव्हर्नमेंट 25 वर्षासाठी येत आहे म्हणजे 25 वर्ष आपल्याला काहीही टेन्शन नाही. सुरुवातीच्या 2 ते 1.5 वर्षामध्येच तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती पूर्णच्या पूर्ण निघून जाणार आहे, त्यानंतर 22 ते 23 वर्ष नुसता प्रॉफिट आहे. ओके, आता 1 मेगावॅट सोलर प्रोजेक्टसाठी किती खर्च येतो, काय येतो, कसा सेटअप करायचा ते समजून सांगतोय. 1 मेगावॅट हे मोठं आहे, तुमची जर जागा कमी असेल तर तुम्ही 500 मध्ये सुद्धा करू शकणार आहात. हे 1 मेगावॅट थोडं जास्ती आहे पण मी एक अंदाज तुम्हाला सांगतोय. इथे बघा मी काही काढून पण ठेवलं आहे, बघा इथे नोटिफिकेशन पण आहे कुठून तुम्हाला एनर्जी विकायची आहे ते पण मी काढून ठेवलं आहे. फॉर्म्स मी काढून ठेवलं आहे, अडाणीला विकायची आहे किंवा बेस्टला विकायची आहे किंवा कोणाला विकायची हे पण मी काढून ठेवलेलं आहे. पीएम कुसुम योजनाबद्दल पण मी इथे माहिती काढून ठेवली आहे ती पण सांगतोय. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा, इथे मी एक कॅल्क्युलेटर पण काढलं होतं त्याद्वारे पण तुम्ही इथे बघू शकणार आहात की किती एनर्जी लागते काय लागते. ओके, आता सेटअप किती आहे तर इथे बघू शकता 4 एकरच्या लँडमध्ये तुम्ही 1 मेगावॅट सोलर प्रोजेक्ट बनवू शकणार आहात. ओके, हे इन्स्टॉलेशन वगैरे सगळे कंपनीवाले करून देतात. ही लँड तुमची स्वतःची असेल तर चांगलं आहे, कारण की जर लँड तुमची स्वतःची नाही आहे म्हणजे जागा तुमची स्वतःची नाही आहे मग तुम्ही विकत घेताय तर मग तुमचा प्रॉफिट थोडा कमी होतोय. पण तुमची ऑलरेडी जागा आहे पडलेली आहे तुम्ही त्याच्यामध्ये बसवताय तर बॉस फायदा जास्त आहे. ओके, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लक्षात घ्यायची, तुम्हाला जे सब स्टेशन आहे ते तुमच्या जागेपासून जवळ पाहिजे, कारण की ज्या वायरेस म्हणजे ज्या ट्रान्समिशन लाईन्स टाकाव्या लागतात त्याच्यासाठी पण भरपूर खर्च येतो, AC to DC असं भरपूर असतं, त्यामुळे ते जर जवळ असेल तर तुमचा खर्च कमी होतो आणि तुम्हाला फायद्यात राहतात. ओके, आता जर का तुम्हाला सोलर फार्मिंग स्टार्ट करायचं आहे तर बघा ही वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, या वेबसाईटवरून तुम्ही अप्लाय करू शकणार आहात. ओके, ती पण माहिती तुम्हाला देतो आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही अजून माहिती पाहिजे असेल माझ्याकडनं सांगायचं राहून जात आहे तर या नंबरवर टोल फ्रीवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकणार आहात आणि यांच्याबद्दल ही पीएम कुसुम योजना जी आहे याच्याबद्दल माहिती मिळू शकतात, जी पण माहिती मी तुम्हाला देतो आहे. ओके, तर ही वेबसाईट आहे, इथे सगळी माहिती दिली आहे, यांनी व्हिडिओज पण टाकले आहे ते पण बघू शकणार, असे छोटेसे पण लावू शकणार आहात तुम्ही आणि अशा प्रकारे मोठं पण लावू शकणार आहात. तुमच्यावर आहे तुम्हाला किती एनर्जी निर्माण करायची आहे, तुम्हाला किती पैसे कमवायचे आहे. ओके, तर इथे बघा सगळी माहिती दिली. आता महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं आहे या ऊर्जेसाठी तर इथे बघा महाराष्ट्रामध्ये तुम्ही आले तर कोणते कोणते आहेत, अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड हे एक आहे रूफटॉप सोलरसाठी, त्याच्यानंतर बृहमुंबई इलेक्ट्रिसिटी सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट आहे BEST इकडे करू शकतात, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कॉपरेटिव्ह लिमिटेड इकडे अप्लाय करू शकणार आहात, आणि टाटा पॉवर आहे यांच्याकडे पण अप्लाय करू शकणार. जस्ट यांच्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही यांच्या वेबसाईटवर जाल, इथे सगळी माहिती दिलेली आहे. स्टेप 1 काय असते, स्टेप 2 काय असते, स्टेप 3 काय असते, हे अदानी इलेक्ट्रिसिटीसाठी आहे. ओके, बेस्टसाठी हा फॉर्म आहे, हा तुम्ही भरू शकणार आहात. तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे कोण तुम्हाला जास्त पैसे देतोय काय देतोय, इथे सगळी माहिती दिली आहे. आता हे महाराष्ट्रासोबत गव्हर्नमेंटसोबत तुम्हाला करायचं आहे तर इथे बघा अप्लाय कसं करायचं, डॉक्युमेंट कोणते लागतात, सगळीच्या सगळी माहिती वेबसाईटवर अवेलेबल आहे. ओके, इथे पण सगळं दिलेलं आहे, तुम्ही इथून पण वाचू शकणार आहात, कारण की इथे मेंटेनन्स कमी लागतो, वन टाइम तुम्ही इन्स्टॉल करून ठेवायचं आहे आणि गव्हर्नमेंट तुमचा कस्टमर होणार आहे. टाटाच्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करता तर त्याचं पण रूफटॉप सोलर एनर्जी कॅपॅसिटी किती आहे हे पण दिलेलं आहे, इथून पण तुम्ही बघू शकणार आहात, अप्लाय नावर क्लिक करून अप्लाय करू शकणार आहात. आता पीएम कुसुम योजनेबद्दल तुम्हाला माहिती देतोय, या योजनेमध्ये काय होतं, 90% जी सबसिडी आहे ते गव्हर्नमेंट पुरवतं, 10% तुम्हाला इन्स्टॉल करावं लागतं. ओके, आणि गव्हर्नमेंट 25 वर्षासाठी आपल्याकडनं हे ऊर्जा विकत घेत असतो. ओके, डॉक्युमेंट कोणते कोणते लागतात, आधार कार्ड, तुमचा फोटो, त्याच्यानंतर आयडेंटिटी कार्ड, रेशन कार्ड, त्याच्यानंतर तुमचं बाकीचे काय डॉक्युमेंट असेल ते, जमिनीचे कागदपत्र, बँकेचे डॉक्युमेंट्स, ओके, मोबाईल नंबर, हे सगळं लागणार आहे. कोण करू शकत आहे, तुम्ही शेतकरी आहात, सहकारी पतसंस्था आहात, पंचायत समिती आहात,
तुम्ही शेतकऱ्यांचा एक समूह आहे, कारण की एकट्याकडनं एवढे पैसे मॅनेज होणार नाही, तर तुम्ही ग्रुप मधून करतात तरी हे करू शकणार आहात, 2-3 शेतकरी मिळून सुद्धा करू शकणार आहात. ओके, आता याच्यामध्ये केंद्र सरकार 30%, राज्य सरकार 30% आणि बँका जे आहे ते 30% तुम्हाला कर्ज देतात, असे 90% आपल्याला मिळतात. ओके, सो हे पण चांगलं आहे. सगळी माहिती तुम्हाला सांगून दिलेली आहे. या वेबसाईटवर कॅल्क्युलेटर पण आहे, त्या कॅल्क्युलेटरवर पण तुम्हाला इथे माहिती मिळून जाईल. तर हे बघा, हे सोलर रूफटॉप जर तुम्हाला टाकायचं असेल तर बघा इथे कॅल्क्युलेटर आहे. तुम्हाला रूफटॉप टाकायचं आहे, सोलर पॅनल्स टाकायचे आहे किंवा युअर बजेट काय आहे त्यानुसार पण तुम्ही ते करू शकणार आहात. तुमचं बजेट किती आहे, समजा एवढं बजेट आहे तर त्यानुसार तुम्ही ते करू शकणार आहात. कोणतं स्टेट आहे, जे की आपलं महाराष्ट्र आहे, ते बघा मी महाराष्ट्र सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर कस्टमर कोणता आहे, रेसिडेन्शियल तुम्हाला द्यायचं आहे, इंडस्ट्रीयल द्यायचं आहे, कमर्शियल द्यायचं आहे, गव्हर्नमेंट द्यायचं आहे. मी गव्हर्नमेंट टाकलं, किती इलेक्ट्रिसिटी, 8 रुपये टाकलं. त्याच्यानंतर आपण इथे हे टाकून घ्यायचं बघा, किती रुपये, समजा आपण टाकले 8 रुपये. ओके, आणि कॅल्क्युलेट म्हणायचं आहे, कॅल्क्युलेट केल्यानंतर किती खर्च लागतो, काय लागतो, सगळीच्या सगळी माहिती इथे ते ऑलरेडी यांनी दिली. आणि EMI किती बसेल, काय बसेल, सगळं रेडीमेड आलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. इफ तुम्हाला अजून काही माहिती पाहिजे आहे, बघा मी हे कॅन्सल करतो. इथे बघा ऑलरेडी दिलं आहे, सगळी माहिती दिली आहे, स्कीम काय आहे, डॉक्युमेंट काय आहे ते पण दिले आहे, रूफटॉपसाठी अप्लाय करायचं ते पण दिलं आहे, रूफटॉपचं तुम्हाला इथे कॅल्क्युलेटर पण दिलं आहे. या सगळ्यांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला योग्य कशा प्रकारे अप्लाय करायचं, काय करायचं हे समजणार आहे. तर मित्रांनो, बेस्ट बिझनेस आयडिया आहे यासाठी, 4 एकरच्या जमिनीमध्ये तुम्ही करतात तर तुम्हाला 3 कोटी ते 3.5 कोटी म्हणजे 3.5 करोड रुपये खर्च येणार आहे. 90% तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं मिळणार आहे, 10% तुम्हाला खर्च करायचा, म्हणजे 3 लाख रुपये तुम्हाला इथे खर्च येणार आहे जर का तुम्ही 4 एकरमध्ये करणार आहात 1 मेगावॅटसाठी. कमीमध्ये करतात, एक एकर आहे, 1.5 एकर आहे, तर तुम्हाला कमी खर्च येणार आहे, म्हणजे 1 करोड आसपास येणार आहे. गव्हर्नमेंटची सबसिडी घ्या. आता जेव्हा हे बँका कर्ज पण देताना म्हणजे थोडंफार कॉरॅटरल मागतात, म्हणजे नाही का तुम्हाला तुमच्या जमिनीचे कागदपत्र ठेवावी लागू शकतात, कारण की एवढी मोठी अमाऊंट बँके देणार तर त्यांना काहीतरी लागतंच. ओके, त्यामुळे या सगळ्यांच्या गोष्टींचा अभ्यास करा. तुम्ही करू शकणार आहात का, तुमची जमीन नापीक आहे तर तुम्ही इझिली करू शकता, सबस्टेशन तुमच्या जवळ आहे का, या 2-3 गोष्टी बघून घ्या, मग अप्लाय करा. काही अडचण असेल मला इंस्टाग्रामवर मेसेज करा, कमेंट करा. तुम्हाला जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल, कसं अप्लाय करायचं, काय करायचं तेही सांगा, तुमच्यासाठी तो पण व्हिडिओ मी बनवू शकतो आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.